permeable membrane. Second is that osmosis. Third is that osmotic pressure. Fourth is that isotonic, hypertonic, then hypotonic, then osmotic pressure and reverse osmosis. मग आपल्याला आताच्या तासाला हे जे काही सहा पॉइंट्स आहेत ते आपल्याला कॅरी करायचे. सो फर्स्ट वी आर डिस्कसिंग द ऑस्मोटिक प्रेशर. ए द ऑस्मोटिक प्रेशर इज असोसिएटेड विथ द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर जो असतो इज ऑस्मोटिक ऑस्मोटिक प्रेशर इट इज असोसिएटेड विथ द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. This osmotic pressure consists of the first point that semi-permeable membrane. Semi-permeable membrane. What is the semi-permeable membrane? We have defined first. What is semi-permeable membrane? So, definition. So, what is the definition regarding the semi-permeable membrane? The semi-permeable membrane is a membrane which allow or which give the permission to pass the only the solvent molecule, not a solute molecule, through any. Semi-permeable membrane म्हणजे काय हे बघा, इथे दिसतं तुम्हाला हे semi-permeable membrane. हे असं membrane आहे की जे membrane फक्त कशाला allow करतं सोल्युट आणि सॉल्व्हंट पैकी फक्त आणि फक्त कशाला परमिशन देतं सॉल्व्हंट मॉलिक्यूलला त्या मेम्ब्रेनमधून पास होण्याची जी परमिशन असेल ती फक्त कोणाला असेल सॉल्व्हंट असेल. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. द मेम्ब्रेन विच अलाउज और विच गिव द परमिशन टू पास द सॉल्व्हंट मॉलिक्यूल थ्रू द इनी नॉट सॉल्युट मॉलिक्यूल. इट इज कॉल्ड एज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. What are the examples of the semi-permeable membrane? Cellulose nitrate, animal bladder. These are the examples of the semi-permeable membrane. Here diagram is our body's asset. So here diagram is this distinct one, a shaded portion. This shaded portion is called as a semi-permeable membrane. And this semi-permeable membrane will give the net flow of solvent. कशाला परमिशन देतो फक्त तो सॉल्व्हंटला परमिशन देतोय फ्लो होण्यासाठी. सॉल्युटला परमिशन देत नाही. अशा मेम्ब्रेनला आपण कलेक्टिव्हली कॉल्ड एज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. अशा मेम्ब्रेनला काय म्हणू शकतो आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणू शकतो. मग हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन मध्ये व्हाय द मेम्ब्रेन इज गिव्स द परमिशन ओनली द सॉल्व्हंट मॉलिक्यूल नॉट सॉल्युट मॉलिक्यूल. बिकॉज व्हेन वी डिस्कसिंग द सॉल्व्हंट मॉलिक्यूल एंड सॉल्युट मॉलिक्यूल एट अ टाइम द सॉल्युट मॉलिक्यूल इज लार्जर इन साइज एंड सॉल्व्हंट मॉलिक्यूल इज अ स्मॉलर इन साइज. सॉल्युट जे मॉलिक्यूल्स असतात त्याची साइज कशी असते लार्ज असतात आणि लार्ज असल्यामुळे तो परमिशन देत नाही. दिस सॉल्युट मॉलिक्यूल इज अ लार्जर इन साइज एंड सॉल्व्हंट इज अ स्मॉलर इन साइज. हेंस द मेम्ब्रेन गिव्स द परमिशन ओनली द सॉल्व्हंट मॉलिक्यूल नॉट सॉल्युट मॉलिक्यूल नॉट टू द सॉल्युट मॉलिक्यूल. दिस आर द फर्स्ट पॉइंट. इट इज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. व्हाट आर द एग्जांपल ऑफ सेमी परमिएबल मेम्ब्रेन? That is the cellulose nitrate and pea bladder. These are the example of the semi-permeable membrane. Then next one is that osmosis. Osmosis. What is the osmosis? To discuss in the osmosis or the phenomenon of osmosis, we have required the membrane. ऑस्मोसिस हा फिनॉमिना डिस्कस करण्यासाठी आपल्याला परत कशी आवश्यकता असते सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सो डिस्कस द ऑस्मोसिस. मग आपण वी टेक द प्युअर सॉल्व्हंट घेतला, दुसरा घेतला सोल्युशन, थर्ड घेतला.
water by using the only one. This is called as a semi-permeable membrane. But two different concentrated solution घेतलं, pure solvent आणि solution घेतलं, ते एकमेकांपासून separate करण्यासाठी आपल्याला परत एक membrane लागतो, त्या membrane ला म्हटलं semi-permeable membrane. मग how to proceed this? हे कसं तयार होतं? मग the direction of the flow of the solvent molecule. Direction कशी? What is the direction of the flow of the solvent molecule? Solvent molecule ची direction कशी? It is either from the lower concentrated to higher concentrated, solute to solvent to the solution, or lower concentrated to the higher concentrated. So we are discussing one by one. बघा, आपण ज्यास म्हणतोय की ऑस्मोसिस कॅन आउट करण्यासाठी सेमी परमेबल मेम्ब्रेन लागतं, सेमी परमेबल मेम्ब्रेन ज्यास आपण कॅन आउट करतो त्यास आपण त्याची डायरेक्शन डिसाइड करतो फर्स्ट. काही सेटची डायरेक्शन पण डायरेक्शन मध्ये आपण काय म्हणतोय इट के नो प्रॉब्लम सॉल्वंट टू सोल्युशन और लोअर कॉन्सन्ट्रेट टू हायर कॉन्सन्ट्रेट और बोथ और रिवर्स. मग आता एक 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 समजून घ्यायचं. मग हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक डायग्राम तुमच्या समोर आली तुम्हाला दिसत डायग्राम. ह्या डायग्राम मध्ये आपण काय घेतले, ह्या कंटेनर मध्ये सॉल्व्हंट घेतले आणि ह्या कंटेनर मध्ये काय घेतले सोल्युशन घेतले. तशी जर डायग्राम खाली दिसते, ह्या कंटेनर मध्ये लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे आणि ह्या इकडे कंपार्टमेंट मध्ये काय घेतलं हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. आता लक्ष द्या, व्हॉट इज द सेमी परमेबल मेम्ब्रेन? म्हणजे सेमी परमेबल मेम्ब्रेन काय करते, सॉल्व्हंट सॉल्व्हंटला काय करतं, अलाउ करतं कुठून त्या मेमरी मधून जाण्यासाठी, कुठे जाण्यासाठी, सोल्युशन कडे जाण्यासाठी. मग सेमी परमेबल मेम्ब्रेन इज अलाउड सॉल्व्हंट थ्रू इन इनटू द सोल्युशन. थ्रू इनटू द सोल्युशन ही पहिली केस आहे. बघा याच्यावर डायग्राम तुम्हाला दिसत असेल, डायरेक्शन अशी बघा सॉल्व्हंट टू सोल्युशन, किंवा याच्यावर बघा लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन, किंवा याला आपण दुसरं शब्द आहे डायल्यूट मोर डायल्युटेड सोल्युशन टू कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. मग हे सर्व हे कशामधून पास होत आहे, दिस कॅन बी पास थ्रू द वन ऑफ द मेम्ब्रेन दैट इज अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऑस्मोसिस? ऑस्मोसिसची डेफिनेशन आता समजून सांगतो. डायरेक्शन क्लियर झाली, आता डायरेक्शन कशी क्लिअर झाली, फ्रॉम द लोअर कॉन्सन्ट्रेट टू हायर कॉन्सन्ट्रेट, देन सॉल्वंट टू सोल्युशन दॅट इज अ सॉल्वंट टू सोल्युशन टू सेमी परमेबल मेम्ब्रेन. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऑस्मोसिस? द ऑस्मोसिस द नेट स्पॉन्टेनियस फ्लो. स्पॉन्टेनियस म्हणजे काय, नॅचरल म्हणजे काय, हायर टू लोअर, हायर टू लोअर. द ऑस्मोसिस प्रोसेस इट इज अ नॅचरल प्रोसेस दॅट इज अ नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ द सॉल्व्हंट मॉलिक्युल. हे सॉल्व्हंट मॉलिक्युल आहे, इन टू द सॉल्व्हंट मॉलिक्युल इन टू ते कुठे जातात, ते सोल्युशन थ्रू बाय यूजिंग द मेम्ब्रेन. सेमी परमेबल मेम्ब्रेन और लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन इट इज कॉल्ड एज अ ऑस्मोसिस. ऑस्मोसिस डेफिनेशन परत सांगतो, ऑस्मोसिस डिफाइंड एज इट इज द नेट इट इज अ फिनोमिना इन विच द
until and unless when the exert the hydrostatic pressure inside the wall of the tube of the solution. म्हणजे solvent molecule हे सेमी परमिएबल मेंब्रेनच्या मार्फत या distal tube मध्ये जाते, ती प्रोसेस कंटिन्यू चालते until and unless when the hydrostatic pressure is developed inside the wall of the container. Thank you.
दुसरा काय सेकंड टाइप म्हणजे कमी. आता लक्ष द्या मग आपल्याला डेफिनेशन बघायचे हायपरटोनिक म्हणजे काय आणि हायपोटोनिक म्हणजे काय. मग हे दोघं आपल्याला डिस्कस करायचं असेल तर काय लागतील सोल्युशन लागतील बरोबर. पहिलं सोल्युशन मी घेतलं युरिया 0.2 मोलर सोल्युशन कशाचं घेतलं युरियाचं घेतलं. दुसरं सोल्युशन घेतलं 0.2 मोलर सुक्रोज सोल्युशन घेतलं बरोबर आहे. याचा ऑस्मोटिक प्रेशर समजा मी समजा समजा कन्सिडर ऑस्मोटिक प्रेशर इज 10 आणि याचा ऑस्मोटिक प्रेशर मी घेतला 1. आता लक्ष द्या हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे काय आणि हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय. फर्स्ट इज दॅट हायपरटोनिक सोल्युशन. द हायपरटोनिक सोल्युशन इज अ सोल्युशन हॅव्हिंग ऑस्मोटिक प्रेशर इज हायर. ज्या सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर हा जास्त असतो मग इथे ऑस्मोटिक प्रेशर कसा आला जास्त आला. ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन इज हायर इज कॉल्ड ऍज हायपरटोनिक सोल्युशन इज कॉल्ड ऍज हायपरटोनिक. त्याला काय म्हटलं गेलं हायपरटोनिक असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर हायपोटोनिक पाण्यासाठी डेफिनेशन म्हणून त्याच्या कुठे जा हायपरटोनिक द सोल्युशन हॅव्हिंग ऑस्मोटिक प्रेशर इज अ लोअर असेल तर एक्स वन असेल नंबर ऑफ मोल्स असेल तर एन वन असेल वेट असेल तर
ओपीटी म्हणजे एल असतो एज तो एल असतो व्हेन वी कॅरी आउट ऑस्मोटिक प्रेशर ऍट अ टाइम वी हैव डिस्कसिंग द कॅपिटल ए एंड व्हेन वी मेजर द ऑस्मोटिक प्रेशर ऍट अ टाइम वी डिस्कसिंग द स्मॉल ए आता कॅपिटल ए ची किंमत काय घेतली कॅपिटल ए इक्वल टू 2 अपॉन v आता हे इक्वेशन बघा हे इक्वेशन पाई इज इक्वल टू n टू अपॉन v ची किंमत काय कॅपिटल ए m r t पर जैसे अपन कैपिटल एम घेते तो कैपिटल एम म्हणजे काय सांगितलं आपल्याला मोलॅरिटी संख्या आणि स्मॉल एम म्हणजे काय मोलॅरिटी मग हा पाय इज इक्वल टू एम आर टी हा एक पार्ट झाला आता आपल्याला त्याचं काय करायचे पुढचं टाइटल त्याच्या मध्ये घ्यायचे ते टाइटल म्हणजे काय त्याचं मोलार मास टाइटल म्हणजे काय त्याचं मोलार मास हे समजलं असेल तुम्हाला बघा ऑस्मोटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन कुठल्याक्षर दाखवलेलं सी तर सी इज इक्वल टू एन टू अपॉन व्ही सॉलिडचं येत नाही एन टू अपॉन व्ही येत नाही आणि एन टू अपॉन व्ही ची किंमत काय येते कॅपिटल एम पाय इज इक्वल काय एम इन टू आर टी आता आपल्याला पुढचं जे टाइटल जे तिथे कॅरी करायचे ते म्हणजे काय डिटर्मिनेशन ऑफ द पुढचं टाइटल आपल्याला घ्यायचं म्हणजे ना की ते मोलार मास सॉलिड काय घ्यायचं आपल्याला मोलार मास of solid from osmotic pressure आता osmotic pressure आपण आता बघितलं पाय इज इक्वल टू काय n2 upon v into काय इतना rt घेतलं पण n2 upon v जे आपण म्हणतो तो कशासाठी म्हणतो तो नंबर ऑफ होल्स ऑफ सॉलिड नंबर ऑफ होल्स ऑफ द सॉलिड साठी घेतला होता आणि ज्यावेळेस आपण n2 घेतो n2 त्यावेळेस त्याची किंमत W2 upon M2 देतो हे तुम्हाला पहिल्या तीन पॉलिटिक प्रॉपर्टी मध्ये लक्षात आलं असेल M1 असेल तर नंबर ऑफ होल्स ऑफ सॉलिड असतो आणि M2 असेल तर नंबर ऑफ होल्स ऑफ सॉलिड असतो पण ह्या जे किंमत आपण टाकतो ती किंमत आपल्याला कॅरी करायची आता याच्यामध्ये जसं आपण N2 कॅरी करतो N2 N2 त्या N2 ची किंमत मला काय घेतले वेट डिवाइडेड बाय द मोलार मास पण इथे सॉलिड आहे पण इथे 2 येतंय इथे 2 येतंय इथे 2 येतंय पुटिंग दिस व्हॅल्यू फर्स्ट ही किंमत मी कुठे टाकली इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये टाकली काय आलं बघा एन टू इज इक्वल टू डब्ल्यू टू अपॉन एन टू किंमत टाकली तर काय झालं बघा पाय इज इक्वल टू डब्ल्यू टू अपॉन एन टू हा व्ही कसा तसा आहे आर एन टू टी अपॉन व्ही पण आपल्याला काय टाइटल आहे डिटरमाइन द मोलार मास ऑफ सॉलिड एम टू चा मोलार मास ऑफ सॉलिड दिस इक्वेशन कॅन बी मॉडिफाइड M2 is equal to W2 into R into T upon pi into V. These are the molar mass of the solid by using the osmotic pressure. By using the osmotic pressure. This is another term that short term title carry karayche. Te manje reverse of the osmosis. रिवर्स ऑफ द ऑस्मोसिस आता रिवर्स ऑफ द ऑस्मोसिस म्हणजे काय ते समजून सांगतो रिवर्स ऑफ ऑस्मोसिस प्रोसेस मग त्याच्यासाठी एक डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची बघा लक्षात घेतले इथे सॉल्टी वॉटर घेतलंय इथे काय घेतलं फ्रेश वॉटर घेतलंय सॉल्टी वॉटर आणि फ्रेश वॉटर घेतल्यानंतर ते पास होत आहे कशाच्या माध्यमातून सेमी परमिएबल लिक्विडच्या माध्यमातून मग त्याच्यानंतर इथून जे प्युअर अमाऊंट ऑफ वॉटर आहे ते इथून बाहेर पडते बघा इथे फ्रेश वॉटर मी म्हणतो किंवा नुसतं वॉटर म्हटलं तरी चालेल त्याच्यानंतर इकडच्या साईडला जर बघितलं हा पिस्टन आहे हा काय पिस्टन आहे त्या पिस्टनवर याला म्हटलं पिस्टन ओके आता इथे काय घेतलंय प्रेशर ग्रेटर दॅन पाय प्रेशर ग्रेटर दॅन पाय आपल्याला बघायचं तर रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे काय ते समजून सांगतो थोडक्यात रिव्हर्स ऑस्मोसिस रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे काय पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा प्रेशर कसं आहे ग्रेटर मग हा प्रेशर जेव्हा ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा ग्रेटर असतो त्यावेळेस प्रोसेस ही रिव्हर्स होते रिव्हर्स होते म्हणजे काय इथे सॉल्टी वॉटर आहे सॉल्टी वॉटर मध्ये काय प्युअर सॉल्व्हेंट पण येतं
or lower concentration to the higher concentration by using the semi-permeable membrane. But when we carry out the reverse osmosis, at that time the pressure exerted P is greater than osmotic pressure. Osmotic pressure pekcha ha pressure kasa ahe jast ahe, mhanje tya sudha reverse hoto. Reverse hoto mhanje kay ki ya solution madhun salt water is solution, ya solution madhun kay bahar padte, pure solvent bahar padte. The process is reverse, that is the pressure, external pressure is greater than the osmotic pressure. At that time the pure water is present in the salty water is flow from the solution to solvent. Osmosis मध्ये काय होतं, osmosis मध्ये solvent कडून कोणाकडे गेलं, solution कडे गेलं, म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन ला गेलं. पण रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये आता काय होतं, उलट होते. उलट होते म्हणजे काय होतं, त्यांना सोल्युशन कडून कोणाकडे जाते, सॉल्व्हंट कडे जाते, म्हणजेच काय होते, हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जाते. का होय हे असं होते, बिकॉज प्रेशर पी इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द ऑस्मोटिक प्रेशर, ग्रेटर दॅन दॅट ऑफ द ऑस्मोटिक प्रेशर. दिस इज कॉल्ड एज अ रिव्हर्स ऑस्मोसिस. दिस इज कॉल्ड एज अ रिव्हर्स ऑस्मोसिस. बघा परत एक लक्षात घ्या, रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये काय होतं, ऑस्मोसिसमध्ये सॉल्व्हंट मॉलिक्युल हे सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या मार्फत कुठे जातात, सोल्युशनमध्ये जातात, बरोबर आहे. पण ज्यावेळेस त्याचा जो प्रेशर आहे तो ऑस्मोटिक प्रेशर पाय, त्या ऑस्मोटिक प्रेशरपेक्षा जर लार्ज प्रेशर किती क्रिएट झाला, एक्झिट झाला की आपण अप्लाय केला, त्यावेळेस काय होतो, लार्ज प्रेशर एक्झिट केल्यानंतर वेन द प्रेशर इज अप्लाय ॲट अ टाइम द फॉरवर्ड मॉलिक्युल प्रेझेंट इन द सोल्युशन, फॉरवर्ड मॉलिक्युल दिस फॉरवर्ड मॉलिक्युल इज गोज इन टू द सोल्युशन टू solvent, solution to solvent, that is the higher concentration to the lower concentration. And we have collected here, what collected apnala water vapor, collect karte water vapor, mhanje ha jala pure solvent ata gala, pure solvent zalela aahe, mhanje yacha madhe freshly water vapor asa mhanla, yacha madhe jo solvent aahe to solvent ya semi permeable membrane madhe semi permeable membrane cha marfat solution kadun solvent kade yeto ani apnala प्युअर वॉटर कलेक्ट भेटते. का भेटते, कारण की त्याचा जो प्रेशर पी तो जास्त आहे कोणापेक्षा, ऑस्मोसिसपेक्षा, म्हणजे ऑस्मोसिसच्या विरुद्ध दिशेने कार्य करतोय. द प्रोसेस इज द रिव्हर्स ऑफ द ऑस्मोसिस, हेन्स इट इज कॉल्ड द रिव्हर्स ऑफ द ऑस्मोसिस. या ऑस्मोसिस मध्ये सॉल्व्हंट मॉलिक्युल सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या मार्फत सोल्युशनला जातो, लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशनला जातो. बट इन द रिव्हर्स ऑस्मोसिस द सॉल्व्हंट फ्रॉम द सोल्युशन इज गोइंग टू द air, that is through the semi-permeable membrane. Through the semi-permeable membrane, both processes are opposite to each other. Hence, it is called as a reverse osmosis. Kala kaya matlab hai na? Reverse osmosis. Reverse osmosis mhanje pure kiwa pure solvent ya salty water madhun ikade jata ani aapla water collect karto, water ha pure solvent. This is called as a reverse osmosis. Thodkya sarva lakshat dya, osmosis mhanje सॉल्वंट मधून सॉल्वंट गोज इन टू द सोल्युशन टू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन, आणि ज्या आपण प्रेशर एक्झर्ट केलं तो प्रेशर जास्त असेल ऑस्मोटिक प्रेशरपेक्षा, त्यावेळेस प्युअर सॉल्वंट सोल्युशनमधून बाहेर पडतो थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेनमध्ये. दोघं प्रोसेस एकमेकांच्या अपोजिट आहे, म्हणून म्हणते रिव्हर्स ऑस्मोसिस. काय म्हणतो त्याला, रिव्हर्स ऑस्मोसिस. पुढच्या तासाला आपण पुढची कोणीकडे प्रॉपर्टी पुढचं टायटल इथे घेणार आहोत. म्हणजे आज जे काही शिकवलं, ऑस्मोटिक प्रेशर, त्याच्यानंतर सेमी परमिएबल मेम्ब्रेन, त्याच्यानंतर ऑस्मोसिस, त्याच्यानंतर ऑस्मोटिक प्रेशर, हायपरटोनिक सोल्युशन, त्याच्यानंतर आयसोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन, आणि त्याच्यानंतर आपण ते ऑस्मोटिक प्रेशरचं डिटर्मिनेशन केलं, त्याचं मोलार मास डिटर्मिनेशन केलं, त्याच्यानंतर आपण रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस बघितली. तुम्ही घरी जाऊन व्यवस्थित वाचा, आणि काय डिफिकल्टी असेल तिथे कॅरी करा. तिथे आपण थांबतोय.